तुम्ही उगाच ऋषीवर संशय घेताय आई. आज त्याने माझा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलाय. आज तो तिथे वेळेवर आला म्हणून मी तुमच्या समोर आहे. अग पण तुला पळवून नेण्याचं कारणच काय होतं? मला नाही माहित. अगं पण हे कोणी केलं हे कळायला नको का आपल्याला? आई तुम्हाला जसं काहीच माहित नाहीये ना तसंच मलाही काहीच माहित नाहीये. पण म्हणून आपण ऋषीवर संशय घ्यायचा हे बरोबर नाहीये. मला तर काहीच कळत नाहीये. मला इतकंच कळतंय की माझा जीव जर धोक्यात असेल तर मला वाचवण्यासाठी ऋषी स्वतःचा जीव द्यायलाही मागे पुढे बघणार नाही. मीरा तू त्याची बायको आहेस पण आम्ही काही परक्या नाही होत ना ग. मी त्याची बहीण आहे, ही त्याची आई आहे. उगाच आमच्या मनात एकही शब्द बोलू नका तुम्ही त्याच्या विरोधात. मला मान्य आहे की तुम्ही त्याची आई आणि बहीण आहात पण मी त्याची बायको आहे आणि त्याची बायको या नात्याने त्याच्याबद्दल कुणीही काहीही बोललेलं मला अजिबात आवडणार नाही आणि मी ते ऐकूनही घेणार नाही. मीरा अग मीरा काय हे? आई दादा खरंच असं वागतो का ग? सगळे संशय आणि शक्यताच आहेत पण माझी नजर अनुभवी आहे आणि त्यामुळेच मला खूप काळजी वाटते. तुझ्या वागण्यातून कळतंय मला ते आई. मानसीच्या बाबतीत नेमकं काय झालं आपल्याला काही कळलंच नाही पण मीरा ती तर या घरात आहे, तुझ्या डोळ्यांसमोर आहे. आतापर्यंत आपल्याला असं वाटत होतं की ती मानसीच वाईट आहे, त्यांचा संसार मोडला तो तिच्या दोषांमुळे. पण आता मला विचार करावा असं वाटतं, ती मानसी नक्की होती तरी कशी? मानसी खरी कशी होती हे कोणालाच माहित नाहीये, फक्त मला माहिती. मला नको आहे तिच्याबद्दल काही माहिती. तो तुझा म्हणजे आता आपला भूतकाळ आहे, आपण विसरून जाऊया तो. घे चहा घे. कसा झालाय? साखर संपली आहे का घरातली? सॉरी कमी पडली आहे का? तुम्हा सुंदर मुलींचा ना फार मोठा गैरसमज असतो. तुम्हाला असं वाटत की हात लागला की पदार्थ गोड होईल आणि तुमच्या घरातले सुद्धा ना डोक्यावर बसवून ठेवतात तुम्हाला. मी तसं नाहीये आणि हे असा हात वगैरे लागल्याने गोड होत नसतो चहा. ऋषी काय झालंय तू सांगशील का मला? नीट तोंड वर करून बोलायचं नाहीये माझ्याशी. चहात साखर कमी तर झालीच आहे आणि आता तू हे जे काय बोललीस ना याच्यामुळे काय होणार? बोल ना काय विचारतोय. मी आता काय होणार, काय ठरलंय आपलं? तू चुकीचं वागलीस की शिक्षा? हुशार आहे माझी मीराबाई. बर चल आज तूच सांग काय शिक्षा हवी तुला. मी काय सांगणार आहे, माझं डोकं नाही चालत अशा बाबतीत. तू टोमणं मारतेस मला. नाही रे, मी टोमणा नव्हता मारायचा. मला टोमणच आहे हा, टोमणं मारतेस तू मला. चुका चुका, त्या सगळ्या चुकांची मिळून एकच शिक्षा द्यायची. मी चुकले ऋषी पण प्लीज मला शिक्षा नको देऊस. वा शिक्षा देऊ नको. अगं मीरा तुझ्यासाठी म्हणून मी इतका मार खाल्ला
लाथा बुक्क्यांनी मारला त्या गुंडांनी मला आणि शिक्षा देऊ नको. तू एक काम कर, तुझ्या हातानी तुझ्या गालावर ना चापट्या मारून घे जोरा जोरात. मी मोजतो मनातल्या मनात. मी जोपर्यंत थांब म्हणत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. नाही, मी नाही हे करणार. काय म्हणालीस तू? मी माझ्या कानफाटात मारून घेणार नाही. नक्की? हो. हे तुझ शेवटचं उत्तर आहे? हो, मी असलं काहीही करणार नाही. ठीक आहे, मी सांगितलेलं तू ऐकत नाहीयेस ना? आता मीच मारून घेतो मला. ऋषी तू काय करतोस? ऋषी प्लीज थांब. ऋषी स्वतःला इतका त्रास करून घेस ऋषी, प्लीज नको. आई अगं, खरंच तो फोन मी माझ्या मित्राला केला होता आणि त्याच्याकडे ऋषीबद्दल काही माहिती होती. ऋषी इतका मोठा माणूस आहे का की त्याच्या बातम्या सगळ्यांकडे? आई अगं, मी त्याला बातमी काढायला सांगितली होती. पण त्यानंतर काय काय घडलं बघितलंस ना? त्याला मी काय करू आई? माझ्या मित्राचा फोन आला होता आणि योगायोगाने त्याच वेळेला हे सगळं रामायण घडलं. निव्वळ योगायोग होता का? हो, हा निव्वळ योगायोगच आहे. त्याला बिचारी सानिका तरी काय करणार आहे? साकेत? हो आई. नाही, म्हणजे मलाही आधी असं वाटलं होतं की मीरा किडनॅप झाली, यात सानिकाचा काही हात आहे का? पण नाही, आता माझी खात्री पटली की यामध्ये सानिका नाही. थँक्स साकेत, निदान तुझा तरी माझ्यावर विश्वास आहे. हो सानिका, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू असं काही करूच शकत नाहीस. जा, तू तयार हो, आपल्याला बाहेर जायचं आहे ना? या सगळ्या प्रकरणात नेमकं काय झालंय माहितीये का तुला? तू जे सांगितलंयस त्यावरून तर असा अंदाज येतोय की आता मीराच्या मनातला ऋषीबद्दलचा आदर आणखी वाढणार आणि फार धोक्याचं आहे. मला तर वाटतंय त्याचसाठी ऋषीने हे सगळं घडवून आणलं असा. पण हे सिद्ध कसं करणार होत आपण? सध्या तरी काहीच मार्ग दिसत नाहीये. ऋषीने मीराला गुंडांपासून वाचवून अगदी गुंडाळून ठेवलं आणि आपल्याला सगळं कळतंय, पण आपण काही करू शकत नाही. त्या विश्वासाचा ऋषी फायदा करून घेणार. या सगळ्यात मला तर काहीच कळत नाहीये. तुला सुचतंय का काही? हो, माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. ए, चॉकलेट्स तुला. मला कशाला? मी मारून घेत होतो स्वतःला त्यावेळी, तू पटकन मिठी मारलीस ना मला म्हणून. हे
गुड गर्ल. मी तुला पिठी नसती मारली तर तू तुझा गाल लाल करून घेतला असतास. मला राग आला होता, तू नाही म्हणलीस त्याचा नाही. मग तुला काय वाटलं मी तुला तुझ्याच कानफाटात मारू दिलं असत? पण तू म्हणालास ना तस. परीक्षा, परीक्षा घेत होतो तुझी. तू किती नाजूक आहेस माहित नाही का मला? म्हणूनच त्या गुंडांनी तुला किडनॅप केल्याचं कळलं ना, त्यानंतर रक्त खवळलं माझं. बर, त्या गुंडांपासून मी तुला वाचवलं हे कळल्यानंतर घरातले संशय घेणं बंद करतील ना माझ्यावर? करतील ना? मी कधीच नाही घेतला तुझ्यावर संशय. खरंच तुझा पूर्ण विश्वास आहे माझ्यावर? हो. तिचा असेल तुझ्यावर विश्वास? माझा नाही. रश्मी, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. कशी आहेस तू? आई फार कौतुक करत होती ना तुझं. लाड केलेस म्हणे खूप आईचे. दादा तू प्लीज विषय नको ना बदलूस. कुठला विषय? तू मीराशी कसं वागतोस हे मला कळलंय, आणि ते मला अजिबात आवडलं नाही. काही वाईट वागत नाही तो माझ्याशी, छानच वागतो. मीरा तू प्लीज शांत हो. हे बघ, नवऱ्याचं सगळं ऐकायचं म्हणजे त्याने दिलेला त्रास सुद्धा सहन करायचा असं नसतं. काय कसला त्रास? मी त्रास देतो मीराला? दादा मला सगळं कळलंय. रश्मी अगं प्लीज तू शांत हो आधी. उगाच भलते विषय नको बोलूस. छान माहेरी आलीयस, माझ्या आजचं खाप आणि जा असच ना. नाही मीरा डोंट वरी, मी इथे राहायला आले नाहीये. आणि दादा, बायकोचा छळ करणं, तिला शारीरिक किंवा मानसिक त्रास देणं हा कायद्याने गुन्हा आहे. घरगुती हिंसाचार म्हणतात त्याला. आणि जर पुन्हा तू मीराला त्रास देतोयस असं मला कळलं ना, तर मी सोडणार नाहीये तुला. मीरा जरा बाहेर येतेस का? मी तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. हिच्याकडे माझी तक्रार तूच केलीस ना? नाही ऋषी. तूच केलीस? नाही ऋषी, अजिबात नाही. तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? हो. रश्मी काय काय बोलून गेली मला. चुकली आहे ती, फार मोठी चूक केली आहे तिने. तिच्या वतीने मी माफी मागते ऋषी. चुकीला माफी नाही आहे. चूक केल्यावर काय मिळतं? शिक्षा. आता नवीन शिक्षा. तुला शिक्षा का करेन मी? माझं मनच वाचता येत नाही ग तुला. तुला येतं माझं मन वाचता? मन वाचण्यासाठी ना मनात प्रवेश करावा लागतो. प्रवेश करायला जागाच नाहीये ग तुझ्या मनात. साकेत आहे तिथे. त्या साकेतने तुझं पूर्ण मन व्यापलंय. नाही ऋषी, हा भ्रम आहे तुझा. तसं असतं ना तर मी इथे राहिलेच नसते. अरे तू इथे का राहतेस ते माहितीये मला. मी तुला ज्या सगळ्या शिक्षा दिल्या आहेत त्यांचा बदला घेण्यासाठी, सूड उगवण्यासाठी. नाही रे, नवरा बायको मध्ये असं असतं का कधी बदला सूड वगैरे? नसत का? मग रश्मीनी माझा अपमान केला त्याचा राग नाही आला तुला एक बायको म्हणून?
नाही तिने हा विषय काढायलाच नको होता. हो ना, मग जा बाहेर आणि तिच्या एक कानाखाली मार, सणसणीत ठेवून दे. काय? हो, ती या घरात पुन्हा यायला नकोच आहे मला. आणि तू ऐकणार आहेस माझं, कारण तुझं माझ्यावर प्रेम आहे ना. हो आहे, पण म्हणून हे करायचं. मी सांगतो ना, मग ते करायचं. तू जर रश्मीच्या कानाखाली नाही मारलीस ना, तर मी तुला शिक्षा करेन. पण तू कशाला काढलंस भांडण उकरून? हो मग, तू सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यानंतर गप्प बसणं शक्य होतं काही? हे काय ग, नवऱ्यांना त्यांच्या बायका म्हणजे काय त्यांच्या हातातलं खेळणं वाटतं? आस, शांत हो तू, जाऊ दे. तू जाऊन बोललीस ना त्याला, मग काय म्हणाला तो? तो काहीच बोलला नाही, की तुझी सूनच मला सारखी थांबवत होती. तेच तर ना, बाकीच्या सुना नवऱ्याच्या खोट्या नाट्या कागाळ्या करत असतात, आणि ही खरं काय तेही नाही सांगत आपल्याला, त्यामुळे त्याला जाऊन जाब नाही विचारतायत ना. उगाच घरात भांडणं. पण आई, भांडणांना घाबरून गप्प नाही बसायचं. त्याला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली हे सतत सांगायचं की आपल्या बायकोचा मानसिक किंवा शारीरिक छळ करणं हा गुन्हा आहे. असं ऋषी असं काही वागेल असं वाटलंच नव्हतं कधी मला. हो ना, माझ्यासाठी सुद्धा दादाचं हे असं वागणं म्हणजे धक्काच आहे ग आई. आणि मला मीराशी सुद्धा बोलायचं याबद्दल. आले मी. बोल, काय बोलायचं ते? यांनीच सांगितलं असेल ना तुला काहीतरी? का तुम्ही उलट सुलट काही सांगता हिला? मी सांगितलेलं सगळं खरंय, खोटं काही सांगितलेलं नाहीये मी. सगळं खोटं आहे ते. माझ्या बरोबर झालेल्या गोष्टींचे चुकीचे अर्थ लावून सांगताय तुम्ही तिला. आणि तसंही घरातल्या गोष्टी बाहेरच्यांना का सांगायच्या ना? मीरा, हे सगळं तू ऋषीदादाला घाबरून बोलतीयस ना? मी का घाबरेन त्याला? माझं प्रेम आहे त्याच्यावर. पण तुझ्या वागण्यात प्रेम कमी आणि भीतीच जास्त दिसतीये. मीरा, हे बघ, उगाच कुणालाही घाबरायचं नाही. तू माझ्या घरी येऊन बघ ना, मी तर माझ्या नवऱ्याचीही अरेरावी सहन करत नाही. ऋषी माझ्यावर अरेरावी करत नाही. अच्छा, म्हणजे आई खोटं बोलतीये का? आईंनी तुला काय सांगितलंय मला माहित नाही, पण तू आमच्यात पडू नकोस, तेच बरं होईल. मगाशी पण ऐकलं हा मीरा, मी तू आईला असं म्हणालीस की घरच्या गोष्टी बाहेरच्यांना कशाला सांगता, आणि आता तू मला माझ्या तोंडावर असं म्हणतेस की यात पडू नकोस. हो, नको पडूस. असं होणार नाही. दादाला बाहेर बोला नाही, काही गोष्टी मला तुझ्या समोर आणि आई समोर त्याला विचारायच्या. मीराशी तो जे वागलाय ना, त्याच्या वागण्याचा जाब विचारायचा आहे मला त्याला. त्याला काही विचारायचं नाही. त्यापेक्षा तू नी इथून. मीरा, हे तिचंही घर आहे. होत, आता नाहीये. माहेरची माणसं कौतुक म्हणून सांगतात की हेही तुझंच घर आहे, पण तसं नसतं. लग्नानंतर नवऱ्याचं घरच मुलीचं घर असतं. आणि मी या घरची सून या नात्याने हिला सांगते की आत्ता हिने ऋषीला भेटायचं नाही. तुला बाजूला करून दादाच्या रूम मध्ये जाणं फार अवघड नाहीये मीरा, आणि जर मी असं केलं तर तू काय करशील? मी काहीही करू शकते, मी तुझा खूनही करू शकते.